रायगड जिल्ह्यात भात कापणीच्या कामाला सुरुवात झाली आहे आठवडाभरात जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने चोवीस भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत रायगड येथील शेतकऱ्यांना भात विक्रीसाठी जास्तीत जास्त केंद्र उपलब्ध व्हावीत तसेच त्यांना योग्य तो हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व आताच आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता यासाठी त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या साथीने आढावा घेत कार्यवाही केली होती रायगड जिल्ह्यात आठवडाभरात टप्प्याटप्प्याने चोवीस भात खरेदी केंद्र सुरू होणार आहेत या केंद्रांवर सर्वसाधारण प्रतीचा भात हा एक हजार नऊशे चाळीस रुपये यावर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे जिल्ह्यात भात खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यानुसार पुढील आठवड्यापासून भात खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली आहे शेतकऱ्यांना भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर करायची असून त्यासाठी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रति क्विंटल एक हजार नऊशे चाळीस रुपये हमी भाव जाहीर केलाय गत वर्षी भातासाठी एक हजार आठशे अडुसष्ट रुपये हमी भाव वन सातशे रुपये बोनस असा एकूण दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपये दर शेतकऱ्यांना देण्यात आलाय यात अदर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण वीस रुपयांचा फरक असणार आहे रायगड जिल्ह्यात दोन लाख तीस हजार मेट्रिक टन इतकी विक्रमी भाताची खरेदी दोन हजार आठ मध्ये झाली होती हा विक्रम मागील वर्षी मोडीत निघाला असून एका वर्षात तब्बल चार पूर्णांक दहा मेट्रिक टन भात खरेदी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून झाली आहे